योग्य लेंथ आणि लेंथवर गोलंदाजी फलंदाज प्रतिभेच्या माध्यमातून आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय आणि या निर्धाव चेंडू मात्र षटकाची सुरुवात गोलंदाजचा प्रतिभेच्या माध्यमातून यास मात्र शपलून खेळण्याचा प्रयत्न परंतु मिमणेना प्रयत्न मात्र फसला जातोय आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी करण्याचा निर्धार फलंदाजचा परंतु तो निर्धार मात्र असफल ठरवला जातोय गोलंदाजचा प्रतिभेच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी मैदानात पहिल्या षटकात गोलंदाज प्रतिभेच्या माध्यमातून दोन चेंडू निर्धाव आणि या निर्धाव चेंडू मात्र सांघिक धावफलक मात्र शून्य या धावसंख्येवर यास मात्र सुंदर फटका स्ट्रायकिंग एंडवर प्रणय आणि नॉन स्ट्राईक एंडवर पवन पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मारुकर प्रदीप सज्जोते राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी यास मात्र रिव्हर्सिव्ह फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पडल्यावर स्लो गतीने फलंदाजच्या मात्र फेडला आदळतोय निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती आणि या निर्धाव चेंडूने मात्र सांघिक धावफलक मात्र चार या धावसंख्येवर फोर रन्स फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस अनिवार्य पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ गोलंदाजी मारकर प्रदीप सज्जवतोय आतापर्यंतची योग्य लाईन आणि लेंथवर गोलंदाजी फलंदाज मात्र प्रयत्न करतोय आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी करण्याचा परंतु त्याला मात्र सुंदर फटका इन साइड आउट फटका खेळला जातोय परंतु चेंडू बराच वेळ हवेत शॉट कव्हरचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय झेल घेण्याचा परंतु शेवटच्या क्षणी मात्र झेल सुटलं जातोय आणि परिणामी मात्र प्रतिस्पर्धी संघ दोन्ही फलंदाज दोन धावा मात्र कंप्लीट करतात आणि या दोन धावेने सांघिक धावफलक मात्र परावर्तित होतोय सहा या धावसंख्येवर सिक्स रन लॉस ऑफ विकेट महालक्ष्मी तिवरेम संघ फर्स्ट बॅटिंग दिस मॅच पाहायला मिळतोय स्पार्टन गांजे उसगाव संघाकडून आणि तो निर्णय मात्र अचूक साबित ठरवला जातो पहिल्या षटकात गोलंदाज प्रतिभेच्या माध्यमातून पहिले षटक समाप्त झाल्यानंतर गोलंदाज मार्गवर दुसरं षटक घेऊन केदार सज्जवतोय स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजचा प्रणव पाहायला मिळतोय गोलंदाजचा केदार आणि स्ट्रायकिंग एंडवर प्रणव पाहायला मिळतोय सॉरी पवन पाहायला मिळतोय यास मात्र सुंदर स्टेअरचा फटका विदर्भ द कार्पेटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सिंगल कम्प्लीट केले जाते फलंदाज पवण्याच्या माध्यमातून आणि या सिंगल नंतर सांघिक धावपलक सेव्हन रन सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस पहिल्या चेंडूचा खेळतोय समाप्त स्ट्राईक रोटेड होतोय स्ट्रायकिंग एंडवर आता मात्र फलंदाज प्रणय सज्ज होतोय आतापर्यंत एक चौकार फलंदाज प्रणयाच्या बॅटमधून मैदानात पाहायला मिळाला आणि त्यानंतर जे मात्र विस्फोट निशब्द करणारी गोलंदाजी पहिल्या षटकात प्रतिभेच्या माध्यमातून झाली आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात गोलंदाज मात्र केदार पाहायला मिळतोय आमच्या स्क्रीनवर लो फुल टॉस चेंडू मिस टायमिंग फटका लॉंग ऑफच्या दिशेने फटका शेवटच्या क्षणी मात्र क्षेत्ररक्षक चूक निलगतचा पाहायला मिळतोय मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण करतोय परतीची फेक योग्य दिशेने गोलंदाजाकडे आणि निर्धाव चेंडूची होते समाप्ती दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्गवर आपल्याला केदार पाहायला मिळतोय आणि मात्र निशब्द आणि जखडून ठेवणारे गोलंदाजी या दुसऱ्या षटकात स्पार्टन गांजेम उसगाव संघाकडून केदार करताना पाहायला मिळतोय मैदानात यास मात्र शॉर्ट चेंडू शपल होऊन शॉर्ट खेळला जातोय चेंडू सरळ डेप पाय लेगच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय सीमारेषेचं उल्लंघन करत चेंडू सरळ सीमापार चौकारासाठी निघतोय आणि या चौकाराची भर मात्र धावपलकात पडते आणि या चौकाराने सांघिक धावपलक परावर्तित होतोय 12 रन 12 धावा या धावसंख्येवर दुसरं षटक मार्गस्थ सुंदर फलंदाजी एका बाजूने राऊंड विकेट गोलंदाजीसाठी सुंदर फटका इन साइड आउट फटका फलंदाजच्या माध्यमातून चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय डीप एस्ट्रा कव्हर सीमा पार चौकारासाठी आणि प्रणयच्या बॅट मधून हा दुसरा चौकार मैदानात आणि या चौकारने सांघिक धावपलकात बदल होत असताना धावपलक 17 धावा 17 रन लॉस ऑफ विकेट महालक्ष्मी तिवरेम संघ टॉस हरल्यानंतर फलंदाजी करतोय तिवरेम संघ आणि दोन षटकांचा खेळ समाप्त झाला 17 रन लॉस ऑफ विकेट आणि तिसरं षटक पानपरक पॉवर प्लेचं षटक सर्व खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये संधी असेल फलंदाजांना आक्रमकरित्या फलंदाजी करण्याची परंतु आतापर्यंतचे आजच्या दिवसात जर फलंदाजी पाहिली तर गोलंदाजाने मात्र वर्चस्व गाजवले या षटकामध्ये परंतु या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होईल मैदानात या पानपराक पॉवर प्लेच्या षटका दरम्यान गोलंदाज प्रदीप सज्ज होतोय
वैयक्तिक कोट्यातील हे दुसरं आणि संघातर्फे एक महत्त्वपूर्ण पानपराक तिसरं पॉवरप्लेचं षटक घेऊन स्ट्रायकिंग एंडवर पवन पाहायला मिळतोय. मात्र षटकारासाठी बॅक टू बॅक दोन षटकार वरती देतोय धावपलकावर 29 धावा 29 रन. महालक्ष्मी तिवरेम संघ प्रथमता फलंदाजी करत असताना या महत्वपूर्ण चुरशीच्या सामन्या दरम्यान. हे सत्र पुन्हा एकदा मोठा फटका ऑनसाइडच्या दिशेने चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय डीप लॉंग ऑनला सीमा पार चौकारासाठी बॅक टू बॅक तीन चेंडूवर तीन मोठे प्रहार फलंदाज पोहण्याच्या बॅट मधून आणि सांघिक धावपलकाला आकार मिळत असताना सांघिक धावपलक परावर्तित होतोय 33 रन लॉस ऑफ विकेट. महालक्ष्मी तिवरेम क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना नक्कीचा पहिल्या दोन षटकात संयमी खेळी पाहायला मिळाली फलंदाज पोहण्याच्या माध्यमातून. परंतु या पानपराग पारपेच्या षटकामध्ये आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी. मात्र पुन्हा एकदा फलंदाजच्या स्लॉट मध्ये चेंडू यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सरळ फरार होतोय सीमापार षटकारासाठी. तिसरं षटक मार्गस्थ चौथा चेंडूचा खेळतोय समाप्त धावपलक मात्र आकार घेतोय 39 रन 39 धावा या धावपलकावर. आतापर्यंत तीन षटकार पवण्याच्या बॅट मधून आणि एक चौकार मैदानात पाहायला मिळाला आणि या फलंदाजी मात्र नक्कीच क्रीडा रसिकांचं मनोरंजन या मैदानात होतोय. यास मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू त्यावर मात्र योग्य उत्तर फलंदाज पवण्याच्या बॅट मधून चेंडू सरळ डीप लॉंग ऑन सीमा पार चौकारासाठी निघतोय. या षटकात आतापर्यंत दोन चौकार आणि तीन षटकार पवण्याच्या बॅट मधून आणि धावपलक मात्र बदल होतोय धावपलकात. सांघिक धावपलक परावर्तित होतोय 43 रन 43 धावा या धावपलकावर. पानपराग षटक मार्गस्थ आणि मात्र महागडे षटक. यावेळेस मात्र खराब चेंडू आणि त्यावर खराब फटका पाहायला मिळाला. डायव्हर्सिटीच्या बाहेर चेंडू निघत होता परंतु फलंदाजचा मोह झाला त्यावर एक मोठा फटका मारण्याचा आणि त्या मोहात मात्र अडकत अडकला जातोय फलंदाज पवन नावचा. जेलबाजच्या स्वरूपात पवन माघारी परततोय पहिल्या गडाची उभरणी या धावपलकावर आणि सांघिक धावपलक 43 रन लॉस ऑफ वन विकेट. तीन षटकांचा खेळतोय समाप्त. पानपराग षटकामध्ये मात्र आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी फलंदाज पवण्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तीन षटकार आणि दोन चौकार नटली ती खेळी मात्र समाप्त केली गोलंदाज प्रदीप याने आपल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आणि एक ब्रेक थ्रू मिळवला आपल्या संघासाठी. तीन षटकाचा खेळ समाप्त. सांघिक धावपलक 43 धावा 43 रन लॉस ऑफ वन विकेट. आणि पुढच्या मात्र तीन षटकासाठी आमचे सहकारी समालोचक ज्येष्ठ समालोचक सन्मान्य श्री अशोक नाईक सर पुन्हा एकदा जोडले जातात. धन्यवाद. मडगावचे उद्योजक श्री निलेश नाईक आमच्या मध्ये पावले असा. स्वागत असा सर तुमचे. निलेश नाईक एक मडगावचे उद्योजक आमचे दाते हंगा पावले असा त्यांचे स्वागत करता. त्याचप्रमाणे उसगाव पंचायतीचे पंच तुळशीदास प्रभू आमच्या मध्ये असा. सर विनंती असा तुमका येऊन व्यासपीठावर बसचे श्री तुळशीदास प्रभू आणि फुल्ली कम्युनिटी करता आमचे सिनियर कॉमेंटेटर अशोक नाईक सर. धन्यवाद सुमित. धन्यवाद अजय मान्यवर कक्षा. त्याचबरोबर गेली बऱ्याच स्पर्धा दरम्यान सिद्धिविनायक उसगाव संघ जो खेळतो मोठ्या स्पर्धात सुनील कुमार आणि सुनील कुमार यांचे सहकारी आदरणीय दर्शन नाईक आणि शैलेश नाईक हे आमचे मित्र दोन्ही मान्यवर कक्षात उपस्थित. पानपरा क्रिकेट स्पर्धेदरम्यान दर्शन नाईक आणि शैलेश नाईक तुमचं मनपूर्वक स्वागत. तीन ओव्हरों का खेल समाप्त हुआ और बल्लेबाजी कर रहे नए बल्लेबाज प्रतीक. स्ट्राइक एंड पर प्रणय गावकर बॉलिंग मार्क पर एक बार फिर से दिखाई देते हुए जो कि साईराज गेंदबाजी के मोर्चे पर और कमेंट्री बॉक्स की ओर से दौड़ना शुरू किया अपने बॉलिंग मार्क पर. अच्छा शॉट इस बार बैकफुट पर जाकर कवर ड्राइव का एक बेहतरीन शॉट डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर और जब तक इनको फील्ड करते तब तक एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. एक मिनी हेलीकॉप्टर शॉट प्रणय के बल्ले से. पानपराग ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ. पानपराग ओवर में बने 26 रन. महालक्ष्मी क्रिकेट टीम तिवरेम क्रिकेट टीम जो बल्लेबाजी कर रही है मैदान पर. आज का तीसरा दिन दोपहर के सत्र में ये दो टीम आमने सामने एक एक मैच को जीत चुकी है. आड़े बल्ले से खेला इस बार ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर और जब तक डीप स्क्वायर लेग पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते तब तक फिर से एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. एक सिंगल के साथ आगे बढ़ा स्कोर 45 45 रन पर. आउट होकर वापस पवन 32 रन बनाकर जिस पवन ने तीन चौके और तीन छक्के लगाए अपने इनिंग में और साईराज अपने बॉलिंग मार्ग पर. छोटी गेंद और शॉर्ट आर्म पुल का शॉट मिड विकेट बाउंड्री पर प्रणय गावकर के बल्ले से गेंद सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए.
शॉर्ट ऑफ लेन गेन, इस बार बैकफुट पर जाकर बढ़िया टाइमिंग, बल्ले के बीचों बीच और 50 रन इसी के साथ महालक्ष्मी तिवरेम क्रिकेट टीम के 50 रन, टोटल 51 रन एक विकेट पर। एक शानदार बल्लेबाजी, एक अच्छी टीम सामने मैदान पर, स्पार्टन्स क्रिकेट टीम एक मैच को जीत चुके, बढ़िया खेल इस टीम ने भी किया है मैदान पर। इस बार फिर से छोटी गेंद और एक बड़ा शॉट, इस बार पुल के गेंद को मिड विकेट पर, एक बार फिर से गेंद सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। अजय सर कमेंट्री बॉक्स में हमारे साथ, जो कि बगल में जीतू दिखाई दे रहे हैं, बिल्कुल अच्छे, जो कि बीच बीच में हमें साथ दे रहे हैं, गेंद वापस कर रहे हैं। आखिरी दिन में संडे को उनका थोड़ा सा डांस भी निश्चित रूप से देखने को मिलेगा फाइनल के मैच के बाद, जो कि थोड़ा सा वो भी वार्म अप कर रहे हैं डांस के लिए, प्रैक्टिस आजकल घर को कर रहे हो। जीतू फोकरू रूपेश ओम साई क्रिकेट के लिए बहुत फुटबॉल के लिए खेल चुके हैं वो, वॉलीबॉल की एक बड़ी टूर्नामेंट जो कि हमेशा होती है यादगार टूर्नामेंट। बड़ा शॉट सामने उड़ाया, इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। ओवर पिच गेंद इस बार हाफ वाले पर, लेकिन इस बार पिछले दो शॉट मिड विकेट बाउंड्री पर, इस बार बल्ले के बीचों बीच हाफ वाले पर और इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद को खेला 6 रन के लिए। एक सम्मानजनक स्कोर की ओर बढ़ रहे हैं दोपहर के सत्र में। मैदान पर गर्मी का मौसम जरूर है और आज काफी दर्शक भी देख रहे हैं इस मुकाबले को। आपका एक बार फिर से सभी का स्वागत कमेंट्री बॉक्स में से, मैं अशोक नाइक, हमारे अजय बाकर और सुमित कालसेकर। बड़ा शॉट ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर सीमा रेखा से अंदर कैच को लपेटा, जो प्रणय गावकर बहुत ही आक्रामक हल्ला कर रहे थे गेंदबाजी पर, उनको चलता किया, विकेट का पतन होता हुआ दूसरा, महालक्ष्मी तिवरेम क्रिकेट टीम को लगता हुआ दूसरा धक्का और स्कोर बोर्ड पर टोटल 63 रन 2 विकेट के नुकसान पर। अजय सर इस इनिंग के बाद जरूर जानकारी देंगे, जिन्होंने हाथ बढ़ाया इस टूर्नामेंट के लिए उनको भी याद करना पड़ेगा, बहुत बड़ा उनका भी योगदान है इस टूर्नामेंट के लिए, क्योंकि बात आसान नहीं होती बड़ा टूर्नामेंट आयोजन करना, काफ़ी ढेर सारे हाथ जुड़ जाते हैं और उनको भी हम जरूर याद करेंगे जो इस 6 ओवर के खेल के बाद। लेकिन उससे पहले आखिरी दिन भी उनके नाम जरूर होंगे, आज कल बीच बीच में जरूर याद करेंगे उन सभी जो कि आश्रयदाताओं को। और इसी बीच में बॉलिंग में परिवर्तन दिखाई देता हुआ, खेल 4 ओवर का 63 रन स्कोर बोर्ड पर 2 विकेट पर, दो अच्छे इनिंग जो पवन शुरू में 32 रन बनाकर, प्रणय गावकर आउट हुए 30 रन बनाकर, प्रतीक मैदान पर 1 रन पर और प्रतीक का साथ देने के लिए नए बल्लेबाज आपा मैदान पर, स्ट्राइक पर आपा, बॉलिंग में परिवर्तन। अच्छी गेंद यॉर्कर लेन की गेंद, ऑफ स्टंप को छोड़कर निकली गेंद विकेट कीपर के हाथों में, बगैर किसी रन से बगैर किसी नुकसान से देवेंद्र गेंदबाजी करते हुए। सामने से अगर बात करूंगा स्पार्टन क्रिकेट तो एक अच्छा ओवर, एक दूसरा विकेट, मैच अच्छा कमबैक हो जाएगा। और महालक्ष्मी तिवरेम की बात करूंगा, इस ओवर में कम से कम 2 शॉट लगाने पड़ेंगे मैच में। अपसाइड पर यह गेंद, ओवर पिच गेंद लॉफ्ट किया, इस बार खूबसूरती के साथ एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, पहले बाउंस के बाद गेंद चली गई बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। बहुत ही शानदार बल्लेबाजी, चौके के साथ स्कोर आगे बढ़ा 67 रन 2 विकेट पर, 67 लॉस ऑफ 2 विकेट, ओवर मैच का चलता हुआ टोटल 5वां। दिनेश नाइक, सर्वामन मयेकर, सदगिरी नाइक, ये त्रिमूर्ति इस टूर्नामेंट के साथ। इस बार फिर से खेला ऑफ साइड पर, एक्स्ट्रा कवर पर थोड़ी सी हवा में गेंद, नो मैन्स लैंड में 1 रन पूरा किया, दूसरे की संभावना देखना होगा, दौड़ लगाई और जब तक गेंद को फील्ड करते तब तक 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने, बढ़िया दौड़ विकेट के बीच और 2 रन, जो कि स्कोर 69 रन 2 विकेट पर, 69 लॉस ऑफ 2 विकेट। दोपहर के सत्र में मैच मैं तो कहूंगा 90 का टोटल होना चाहिए, सामने भी अच्छी टीम है स्पार्टन क्रिकेट टीम, बहुत ही अच्छी बैटिंग लाइनअप है। इस बार मिस टाइम शॉट, गेंद हवा में फिर से निकली, लगातार तीसरी गेंद जो हवा में जरूर निकली, लेकिन किस्मत बल्लेबाज के साथ जो कि नो मैन्स लैंड में और 1 रन बन गया, 70 पर पहुंचा 1 रन के साथ टोटल स्कोर 2 विकेट के नुकसान पे। बल्लेबाजी कर रही है महालक्ष्मी तिवरे क्रिकेट टीम।
बड़ा शॉट, इस बार मौका कैच का सीधा फील्डर के हाथों में, लगभग तीन बार बच चुकी थी गेंद बल्लेबाज से, लेकिन इस बार मिस टाइम शॉट और तीसरे विकेट का आगाज होता हुआ महालक्ष्मी तिवरे क्रिकेट टीम को लगता हुआ तीसरा धक्का स्कोर बोर्ड पर 70 रन तीन विकेट के नुकसान पर और नए बल्लेबाज मैदान पर अजय। नए बल्लेबाज अजय मैदान पर, कमेंट्री बॉक्स में हमारे साथ अजय बाकर मैदान पर। अजय, फिल्म इंडस्ट्री की बात करूंगा तो अजय देवगन। और बल्ले से लगी गेंद विकेट कीपर के हाथों में, बैक टू बैक दूसरा धक्का लगता हुआ देवेंद्र दो धक्के देते हुए ऑन हैट्रिक पर एक अच्छा स्कोर बना रही थी महालक्ष्मी तिवरे क्रिकेट टीम, लेकिन लगातार दो सफलता 70 रन चार विकेट पर और खेल समाप्त होता हुआ पांचवे ओवर का। कमेंट्री बॉक्स में अजय बाकर मैदान पर अजय, फिल्म इंडस्ट्री में अजय देवगन और क्रिकेट की बात करूंगा तो अजय जडेजा। और रणजी क्रिकेट में बहुत ही बड़ा जो कि एक स्कोर बनाया था, लेकिन टेस्ट क्रिकेट में शायद उतनी चमक नमक नहीं दिखाई दी अजय शर्मा और एक दिल्ली के खिलाड़ी। तो टोटल स्कोर स्कोर बोर्ड पर 70 रन चार विकेट पर, आखिरी ओवर लास्ट ओवर और बॉलिंग मार्ग पर दिखाई देते हुए समर्थ स्ट्राइक एंड पर अजय, नॉन स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज रुनिश और बॉलिंग मार पर जो कि समर्थ। अंतिम ओवर एक ओवर से कहना पड़ेगा स्पार्टन क्रिकेट टीम को, इस ओवर में कम रन देने पड़ेंगे सामने से महालक्ष्मी को, तीन शॉट लगाने पड़ेंगे। ऑफ टंपर शॉर्ट अंपल का शॉट, इस बार गेंद लॉन्ग अप बाउंड्री पर, एक आसान सा मौका छूटा, एक रन दूसरे के लिए निकले दोनों बल्लेबाज, दो रन मिल गए स्कोर के खाते में, दो रन के साथ से स्कोर आगे बढ़ा 72 रन पर, 72 लॉस ऑफ फोर विकेट, 72 लॉस ऑफ फोर विकेट। बड़ा शॉट बल्ले के बीचों बीच लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए 78, 78 रन चार विकेट पर, 78 लॉस ऑफ फोर विकेट। एक अच्छा टोटल, कमेंट्री बॉक्स में हम बात कर रहे थे 90 के अजय सर, देखना होगा 90 पर पहुंचते हैं या नहीं महालक्ष्मी तिवरेम क्रिकेट टीम, 78 लॉस ऑफ फोर विकेट। लेग स्टंप पर ये गेंद, देखना होगा बल्ले से लगी या पैरों पे, एक रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में, स्कोर लेग बाइज के साथ जुड़ गया एक रन के साथ से, 79। अंतिम ओवर का खेल स्पार्टन क्रिकेट टीम मैदान पर बॉलिंग करती हुई फील्डिंग करती हुई, महालक्ष्मी तिवरे क्रिकेट टीम जो बल्लेबाजी करती हुई, और देखना होगा 6 ओवर के समाप्ति के बाद कितने रनों पर जो कि सीमित होती है मैदान पर। ऑफ टंपर ये गेंद, अच्छी गेंद छोड़ा, इस बार जाने दिया विकेट कीपर के हाथों में, डॉट गेंद के साथ आखिरी ओवर का खेल मैच का चलता हुआ। और कई दर्शकों में जो कि यूट्यूब पर जुड़ चुके हैं हमारे, और एक जो कि महादेव शेडगावकर उर्फ साढ़ के मामा, साढ़ के मामा मैच देख रहे हैं। साढ़ के मामा आपका भी बहुत बहुत स्वागत कॉमेंट्री बॉक्स में से। इस बार उड़ाया गया इनको सामने लॉन्ग ऑन बाउंड्री पर, दो फील्डर लेकिन गेंद नो मैच लैंड में गिरती हुई, और जब तक लॉन्ग ऑफ बाउंड्री के फील्डर गेंद को फील्ड करते तब तक दो रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने, दो रन के साथ से स्कोर पहुंचा टोटल स्कोर बोर्ड पर 81। एक अच्छा टोटल, फाइटिंग टोटल 81। रिवर्स का प्रयास, अल्टी पल्टी रन के लिए निकले दोनों बल्लेबाज, अंपायर की स्क्वायर लेग से उंगली आसमान के और रनआउट के रूप में और एक विकेट, टोटल स्कोर है 81 और टारगेट सामने मैच को जीतने के लिए स्पार्टन क्रिकेट के 82 मैच को जीतने के लिए। एक अच्छा टोटल है दोपहर के सत्र में, देखना होगा क्या होता है मैदान पर, किस तरह से बॉलिंग होती है, किस तरह से बल्लेबाजी होती है। फिलहाल कॉमेंट्री बॉक्स में ले चलते जुड़ जाते हैं, आइए आगे का हाल सुनाते हुए अजय बाकर के साथ।
थैंक यू अशोक नायक सर. सो फुल्ली कमेंट्री जाता आमच्या देशा भायल्या प्रेक्षकांक लागून जे यूट्यूबाचेर मॅच पळयता आनी म्हणटा कोंकणींतल्यान कमेंट्री जाय. सो 81 काढल्या आनी 82 जाय जिखपाक मॅच चलता स्पार्टन गांजे उसगांव आनी महालक्ष्मी तिवरे यांच्या भितर. सो पळोवचे पडटले रावन बॅटींग लायन स्पार्टनची आनी सेकेंड सेशनाक जे बरोबर 2 वरांचेर जाता सुरू. फुडल्या सेशनाक खेळटले विठोबा क्रिकेटर्स डोंगरी बरोबर 2 वरांचेर मॅच सुरू जाता आनी खेळटले ते गणपती वॉरियर्स धार बांदोडा यांच्या बरोबर. आनी तेच्या उपरांत जातले CKC टीम जावन आसा तावली फोणेची आनी त्यांच्या आगेस खेळटले बूम बूम केरी केरी फोणेची टीम. सो आता चलता मॅच स्पार्टन्स गांजे आनी महालक्ष्मी तिवरे यांच्या भितर 81 काढला आनी 82 रन्साची जाय गरज. आनी मॅच आसा ती प्री क्वार्टर मॅच, सॉरी प्री क्वार्टराक खेळटले विनर यांचे कुलमाया बरोबर. सो आमच्या बरोबर आसा शिवम कुवालाय आणि सचिन तगायनी उमेद वाढोवपाचे काम करता आणि तेजस. सो 82 रन्साची गरज स्पार्टम गांजेची टीम आणि दुसऱ्या वटेन आसा महालक्ष्मी तिवरेची टीम. पहिल्या दिसा केरवाडा ग्राउंडार पावसाक लागून आमचा पहिला राऊंड थंय झाला आणि RB11 कोरगावची टीम त्या दिसा सेमीफायनलीक पावल्या. काल पावल्या शानकर क्रिकेटर्स हे वाडे सांगेची टीम आणि आज पळय आज तिसरो दिस आणि फाल्यां जाता चवथो दीस आणि फाल्यां एक सेमीफायनलीस आमकां मेळटले. आणि आयतारा जातल्या ह्या टुर्नामेंटाची एक सेमीफायनल मॅची आणि फायनल मॅच सकाळी जाता सेमीफायनल मॅची आणि सांच्या बरोबर दनपारा 3 वरांचेर फायनल सुरू जातली. फायनल आसतली दोन इनिंगीची आणि जिखता ताका मेळटा 1,11,111 रुपया. 1,11,111 रुपया एनवलपांत कशें आसतले ते हांव तुमकां सांगता. 55 नोटी आसतल्यो 2,000 सो हो अमाऊंट आसतलो 1,10,000 रुपया. मागीर 500 रुपयाच्यो 2 नोटी आसतल्यो सो 1,11,000 जातले 111 रुपया उरता. सो 100 रुपयाची 1 नोट आसतली, 10 रुपयाची 1 नोट आसतली आणि 1 रुपयाची 1 नोट आसतली. काल मेरेन आम्ही सांगताले कॉयन आसतलो म्हणून, पण 52 वयेकार सरान 1 रुपया खंयच्या तरी नोट हाडली. सो अशें करून 1,11,111 रुपया आयतारा जिखतले तांकां मेळटा एक ट्रॉफी आणि पार्टी करपाक 1,11,111 रुपया. सो मॅची कडेन वळया आणि जिखपाक जाय 82. ओपनिंग पेअर कुलदीपक आणि प्रदीप, स्ट्रायकर सकुल दीपक आणि नॉन स्ट्रायकर प्रदीप. आपा करता पहिली ओव्हर आणि पहिलो बॉल वायड म्हणून सोदता पण एम्पायर म्हणतात ना बरो बॉल. सो आपाचो बरो बॉल डॉट बॉल. 36 बॉलांक जाय 82, 1 बॉल झालेलो असा. आपा करता बॉलिंग महालक्ष्मी तर्फे कुल दीपक असा स्ट्रायकर आणि 1 बॉल फिल्डर असा. सो दुसरो डॉट बॉल आपाचो, आपाचे कौतुक करचे पडटले कारण 6 ओव्हरीच्या मॅचीन आणि 2 डॉट बॉल म्हणजे बरो बॉलर आणि कुलदीपक मातसो बांधून दौरला. 2 बॉल 2 डॉट बॉल जिखपाक जाय 36 बॉलांक 82. आणि तिसरो डॉट बॉल कायच कळना कुलदीपकाक आपाची बॉलिंग. सो कौतुक करचे पडटले आपाचे महालक्ष्मी टीम जी तिवरेच्यान येता आणि दुसरे वटेन स्पार्ट असे गांजेच्यान येता. जिखपाक जाय 82. आम्ही असा पहिले चोरीन मॅच जाता 6 ओव्हरीची. सो 4 रन जाता. उसगाव प्रिमियर लीग जाता 5, 6 आणि 7 तारखेक आणि ह्याच ग्राउंडार जाता पंचायत मैदानाचेर 5 तारखेक 6 आणि 7 मार्चाक उसगाव प्रिमियर लीग. सो जेंका पयली वेन्यू चेंज आसलो पूण आता जाता ह्याच ग्राउंडार पंचायत ग्राउंडाचेर. सो 4 बॉल झाले आणि 4 रन झाले. चौकार मारला कुलदीपकान आणि आपलो आणि स्पाटन असो अकाउंट ओपन केला 4 रनान. आणि हे फावटी मारला फिल्डरच्या तकले वयल्यान आउटफिल्ड बरे असा. सो मेळटा दुसरो चौकार आणि रन जाता 1-8. जिखपाक जाय 82.
यांचे विनर खेळले कुलम आया बरोबर. पहिली ओव्हर चालू असा आपा करता पहिली ओव्हर नॉन स्ट्रायकर असा प्रदीप, स्ट्रायकर असा कुलदीपक. आता मेरेन स्कोर झाला 8. आम्ही असा पहिल्या ओव्हरीन मॅच जाता 6 ओव्हरीची. आणि एक बरो शॉट हे फावटी डायरेक्ट चंद्रारसो दिसता सिक्सर. सो पहिली ओव्हर सोंपता, स्कोर जाता 14. सो आमच्या ऑफिशियल गोवा लायव्ह शिवम असा आमच्या बरोबर सचिन असा. शिवम म्हणटा कोरोना ना, सचिन म्हणटा कोरोना असा, कारण सचिन मास्क घालून येयलो असा. आणि सगळ्यांनी परत एकदा नोंद घेवची, कोरोना मरोन ना, कोरोना असा. सो आमकां काळजी घेवची पडटली, सोशल डिस्टन्सिंग पाळचें पडटलें आणि मास्क घालचें पडटलें, कारण महाराष्ट्रांत परत एकदा लॉकडावनाची तयारेन असा सरकार. सो महाराष्ट्र आणि गोंयच्या अंतर चड ना. सो काळजी घेया, कोरोना मरोन ना, कोरोना असा, फक्त त्याचं परिणाम आमकां दिसना, कारण आम्ही अजून मेरेन चेकिंगाक वचना. सो पहिली ओव्हर सोंपल्या परत येता गेमीन आम्ही प्रतीक करता दुसरी ओव्हर. आता मेरेन स्कोर झाला 14. जिंकपाक जाय 82 आणि हे फावटी स्ट्रायकर येता प्रदीप अलायस एन्ना. सो प्रतीक घेऊन येतात दुसरी ओव्हर महालक्ष्मी तर्फे. स्ट्रायकर असा प्रदीप अलायस एन्ना. आम्ही असं दुसरी ओव्हरी जिंकपाक जाय 82. आणि बरो बॉल, डॉट बॉल प्रतीकाचं, बरो बॉल घातला प्रतीकान डॉट बॉल. आता मेरेन स्कोर झाला 14-14 काढला कुल दीपकान. हा हे फाटी पहिले फाट स्ट्रायकर येतात प्रदीप. आम्ही असं दुसऱ्या ओव्हरीन स्कोर जाता आता मेरेन 14. आणि हे फाउटी मॅक्झिमम सिक्सर, स्कोर आता जाता 20. बरी मॅच चलता गांजाकार आणि तिवऱ्याकार यांचे गैर चलला पंचायत गावणार उजगावच्या. 20 जाता स्कोर. ऑफिशियल सद्गिरी नाईक आणि दिनेश नाईक. स्कोर जाता 20. आम्ही असं दुसरे रेन प्रदीपाच्या बॅटातल्यान एक बरो षटकार पळवूंक मेळटा आमकां. 20 रन जाता टोटल जाय 82 आणि 62. आणि फावटी बरो बोल फिल्डर मारता आणि एक रन कंप्लीट करता ओव्हर थ्रो, पण 1 रन मेळचो ना. सो 21 जाता. आशा करता कुल दीपक आयतारा खेळपाक घेतले त्यांना प्रायजां मेळटलीच, पण खेळ पळोवपाक घेतले त्यांकाय मेळटली. सो बॅड लक जे आमचे युट्यूबाचेर व्हिवर असतले त्यांकां, कारण तुमकां प्रायजां मेळची ना, कारण तुम्ही ग्राउंडार आसचे ना. ग्राउंडार जे येतले आयतारा, नोट करा आयतारा फायनल पळोवपाक घेतले त्यांकां प्रायजां मेळटली. खेळटा त्यांकां त्या दिसा सेमीफायनलीक भायर मेळटा तांकां 22,222 रनर्साक मेळटा 55,555 आणि विनराक मेळटा 1,11,111. आणि एक बरो बोल डॉट बोल, स्कोर जाता आता मेरेन 21. स्ट्रायकरला कुलदीपक प्रतीकाची बरी बॉलिंग, डॉट बॉल घातला आणि परत एकदा तयार राईट आर्म राऊंड विकेट करता, कारण लेफ्ट हँड बॅट्समॅन कुलदीपक असा स्ट्रायकर. 82. सो आता 61 जाय पडटा, झाला 21. आणि बरोबर खुल्ल येला त्याच्यात येत ग्राउंड शॉट आणि मेळटा 1 रन. सो जाता 22 आणि स्ट्रायकर येला प्रदीप. सो दीपकान 1 रन काढून स्ट्रायकर येलो, स्ट्रायकर गेला प्रदीप. स्कोर जाता 22. सो जिंकपाक जाय आणि 60, कारण जिंकपाक जाय पडटा 82. आता मेरेन झाला 22. आम्ही असा दुसरे ओव्हरीन, फुडली ओव्हर येतली ती आसतली 5 पराग ओव्हर, जेतूर सगळे फिल्डर आसतले इनर सर्करान. आणि ते ओव्हरीचो कितें फायदो करून घेतले स्पार्टन, ते मातशे वेळ रावचे पडटले आणि मागीर आमकां पळोवचे पडटले. सो प्रतीक तयार आणि एक ग्राउंड शॉट प्रदीपाचो, फिल्डर धावता 2, 1 रन कंप्लीट केला. सो जाता 23.
सो दोन ओवरी संपता आणि स्कोर झाला 23. आणि एम्पायर कडल्याने आता डिसिजन पॉवर प्ले ओवर आणि प्रणय करता ही पॉवर प्ले ओवर ज्याका आम्ही म्हणता पान पराग ओवर. स्ट्रायकर असा प्रदीप, आतापर्यंत स्कोर झाला 23-23. सो वामन मयेकर सर आणि दिनेश नायक सर ऑफिशियल सोबत असा या मॅची खातीर. प्रणय करता तिसरे ओवर स्ट्रायकर येला प्रदीप. स्कोर झाला आतापर्यंत 23 जिंकपाक जाय 82. सो प्रदीप काय करपाचे ना क्रिकेटीन कितें घडूं शकता. येला प्रदीप फुडें आणि मारला प्रणयाक. फिल्डर असा आणि बरी कॅच जातलेली पण ना एक हाफ चान्स असलो डिफिकल्ट असली. सो 24 जाता आणि स्ट्रायकर येता कुल दीपक. वदळ पहिली मॅच मारला 55-50 कुल दीपकान. सो आता कितें करता पळय आपल्या टिमीक लागून. स्पार्टन गांजेची टीम. स्कोर जाता 24 रन. प्रणय करता तिसरी म्हणजे ज्याका आम्ही म्हणतो पान पराग ओवर. फिल्डिंग सेट करता लेफ्ट हँड बॅट्समॅन कुल दीपकाक. 24 सालान अशाकर आसा प्रदीप. ओपनिंग पेयर खेळटा स्पार्टनाची. स्पार्टन आणि महालक्ष्मी गांजेकर आणि तिवऱ्याकर. आणि बरोबर प्रणयाचो बीट केलो कुल दीपकाक आणि डॉट बॉल. सो एक डॉट बॉल म्हणजे खूप सगळे महत्वाचं असता स ओव्हरीच्या या क्रिकेटीन. प्रणय तिसरी ओवर करता. स्कोर थंयच्या थंय उरला 24. आणि हे फावटी मारला मेळटलो चौकार कारण आउटफिल्ड असा खूप फास्ट. सो आता जाता 28 रन 28. तिसरी ओवर चालू असा. जिंकपाक एकूण जाय 82. आता मेरेन जाता 28. आणि एक बरोबर प्रणयाचो बरोबर कनेक्शन ना बॅटाचे आणि बॉलाचे असे तरेन ठरता ओ डॉट बॉल. सो 28 बरी बॉलिंग करता तिसरी ओवर पॉवर प्ले ओवर प्रणय. आणि हे फावटी माडी काढल्या फिल्डर धावता 2 आणि जातली असली बरी कॅच. पण 2 रनांक धावल्या 8 रनआउटचा चान्स असलो पण ना वाईड थ्रो आणि 2. स्कोर जाता 30 रन. 83 जाय एकूण आणि आता मेरेन झाला 30. सो खूप बरे खेळचे पडटले स्पार्टनांक मॅच जिंकतले जाल्या कारण बरो बॉलिंग अटॅक असा महालक्ष्मीचो. स्कोर जाता 30. स्ट्रायकर येला कुल दीपक. आणि हे फावटी परफेक्ट कनेक्शन बरो आवाज दा टापसो आणि मेळटा स. सो 3 ओवरी सोपल्या 36 रन जाता. कॉमेंट्री बॉक्सान चेंज जाता आणि फुडली कॉमेंट्री सांगता सुमित येता वेंगुर्ला महाराष्ट्रातल्यान. थँक्यू अजय सर. 3 षटकांचा खेळ तो समाप्त. सांगिक धावफलक 36 धावा 82 धावांचा पाठलाग करत असताना 36 रन लॉस ऑफ विकेट. पार्टन्स गाजे उसगाव संघ 82 धावांचा पाठलाग करत असताना अंतरिम 3 षटकांचा हा खेळ समाप्त होतोय. धावफलक 36 या धावसंख्येवर 82 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 3 षटकांचा खेळ मैदानात बाकी आणि या 82 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल स्पार्टन गांजेम उसगाव संघ या महत्वपूर्ण लढती दरम्यान. दुपारच्या सत्रातील एक महत्वपूर्ण लढत महालक्ष्मी तिवरे विरुद्ध स्पार्टन गांजेम उसगाव या 2 बलाढ्य संघादरम्यान. प्रथमचा फलंदाजी करत असताना महालक्ष्मी तिवरेम संघाने मात्र 81 धावा जमवल्या आणि 82 धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघ स्पार्टन गांजेम उसगाव संघासमोर मात्र ठेवलं आणि या 82 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 36 धावा प्रतिषटक 12 ची सरासरी मैदानात राखतोय.
स्पार्टन उसगाव संघ। पहिल्या चेंडू रिव्हर्सिपचा फटका, परंतु फटका मात्र पसला जातोय। शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय झेलगण्याचा, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि एक जीवनदान फलंदाज दीप प्रदीपला मात्र मिळतोय। सिंगल मात्र कंप्लीट केली जाते फलंदाज दीप प्रदीपच्या माध्यमातून आणि या सिंगल नंतर सांघिक धावपळ परावर्तित होतोय। 37 रन 82 रन्स धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्पार्टन तो दीपक मात्र स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होतोय। एस मात्र मोठा फटका दीपक याच्या बॅटमधून, चेंडू सरळ डीप लॉंग ऑनला ट्रॅव्हल करतोय सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी। पहिल्या चेंडूवर सिंगल मिळाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर दीपक मात्र एक आक्रमक फटका मारतोय आणि त्या चेंडूवर मात्र षटकाराची मोहर लागत सांघिक धावपलक मात्र परावर्तित होते। धावपलकावर 43 धावा 43 रन। शॉर्ट बॉल आउटसाइडच्या दिशेने फटका पाहायला मिळतो, विदलंग द कार्पेटचा फटका डीप मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल करतो चेंडू। प्रतीची फेक येते तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट केली जाते फलंदाज दीपकच्या माध्यमातून आणि या सिंगल नंतर सांघिक धावपलक परावर्तित होतोय। 44 रन्स 44 धावा या धावपलकावर। 82 धावांचा पाठलाग सलामीची जोडी मैदानात आणि आतापर्यंत या सलामीच्या जोडीने मात्र 44 धावांचं योगदान आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण योगदान महत्वाच्या क्षणी ऐनमोक्याच्या क्षणी मैदानात या दोन फलंदाजच्या माध्यमातून। चौथ्या षटकात गोलंदाज मात्र उत्कर्ष गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय। यावेळेस मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होईल, कारण समोर मात्र राईट हँड फलंदाज दीपक पाहायला मिळतोय, प्रदीप पाहायला मिळतोय, ज्या प्रदीपने आतापर्यंत एक षटकार खेचलाय आणि वैयक्तिक कोट्यात 9 धावांचं योगदान। तो प्रदीप मात्र स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर मात्र दीपक गोलंदाजी मार्गावर उत्कर्ष सज्ज होतोय। एक चौथं महत्वपूर्ण षटक घेऊन राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी। यास मात्र सुंदर फटका चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार षटकारासाठी निघतोय। यावेळेस मात्र प्रदीप याच्या बॅटमधून एक मोठा घणाघाती प्रहार पाहायला मिळाला आणि षटकाराने सांघिक धावपलक परावर्तित झालंय। 50 रन 50 धावा या धावपलकावर झळकवल्या जात आहेत स्पार्टन गांजेम उसगाव संघाकडून 82 धावांचा पाठलाग करत असताना। दोन्ही बाजूने आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी उसगाव संघाकडून मैदानात पाहायला मिळते। यास मात्र पुन्हा एकदा मोठा फटका तेच प्रत्युत्तर मैदानात फलंदाज प्रदीपच्या माध्यमातून चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेग सीमा पार षटकारासाठी आणि बॅक टू बॅक दोन षटकार फलंदाज प्रदीपच्या माध्यमातून। सांघिक धावपलक मात्र या दोन षटकाराने परावर्तित होतोय, आकार घेते धावपलकावर 56 धावा या धावपलकावर 56 रन लॉस ऑफ विकेट स्पार्टन गांजीम उसगाव संघ। 82 धावांचा पाठलाग खराब चेंडूवर आक्रमकरित्या फलंदाजी करणार या मात्र निर्धाराने मैदानात प्रदीप आणि मात्र दीपक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका यावेळेस मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमा पार 6 धावासाठी। षटकारांची हॅट्रिक मैदानात दीपराजाच्या बॅट मधून आणि सांघिक धावपलक मात्र प्रदीप याच्या बॅट मधून आणि सांघिक धावपलक 62 रन 62 धावा। अजूनही विजयासाठी 20 रन स्पार्टन गांजीम उसगाव या संघाला। चार षटकांचा खेळ हा समाप्त होतोय। 82 धावांचा पाठलाग 62 धावा या धावपलकावर। चार षटकांचा खेळ हा समाप्त होतोय। 82 धावांचा पाठलाग आणि सलामीची जोडी मैदानात आतापर्यंत 62 धावांचं योगदान देतोय। चौथं षटक नक्कीच महागडं षटक ठरलं उत्कर्षाचं, कारण पहिल्या सामन्यातील उत्कर्ष मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, परंतु या महत्वपूर्ण क्षणी मात्र खराब गोलंदाजी एक महागडं षटक फेकलं आणि प्रत्युत्तर दाखल मैदानात प्रतिस्पर्धी संघ फलंदाजचा प्रदीप याने मात्र षटकारांची हॅट्रिक नोंदवली या मैदानावर आणि सांघिक धावपलक 82 धावांचा पाठलाग करत असताना 62 धावा। यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू डीप स्क्वेअरच्या दिशेने फटका येतो, पहिला प्रयत्न सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण डीपच्या क्षेत्ररक्षकडून पाहायला मिळतंय। परतीची फेकी जोपर्यंत होते तोपर्यंत सिंगल मात्र मैदानात कंप्लीट केली जाते फलंदाज दीपक याच्या माध्यमातून आणि सिंगल नंतर सांघिक धावपलक परावर्तित होते। 63 धावा या धावपलकावर 63 रन लॉस ऑफ विकेट स्पार्टन गांजीम उसगाव संघ या सामन्या दरम्यान। गोलंदाज सज्ज होतो पाचवं षटक घेऊन प्रणय।
यस मात्र मोठा फटका, परंतु फटका फसला जातोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवर येतोय. सुंदर पद्धतीचं जजमेंट आणि एक सेव हँड जेल पकडत फलंदाज मात्र प्रदीप बॅक टू द पवेलियन. पहिल्या गड्याची वर्णी या धावपलकावर. प्रदीप मात्र वैयक्तिक कोटात 28 या धावसंख्येवर बाद होतोय. 28 धावांचं महत्वपूर्ण योगदान, महत्वपूर्ण षडी मैदानात प्रदीप याच्या माध्यमातून आणि नवीन फलंदाजची वर्णी मैदानात अभिषेक नावाचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर सज्जोईल. तर स्ट्रायकिंग एंडवर लेफ्ट हँड फलंदाज दीपक पाहायला मिळतोय. विजयासाठी अजूनही 90 रन टू विन, 63 धावा या धावपलकावर, 63 रन 82 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज प्रणय सज्ज होतोय. सुंदर चेंडू स्विंग अँड मिस चेंडू यावेळेसचा फलंदाज प्रदीप करतोय, दीपक करतोय. निर्धाव चेंडूची होते गणना आणि या निर्धाव चेंडूने मात्र सांघिक धावपलक स्थिरावलं गेलं. ते 63 धावा या धावपलकावर, 63 रन, लॉस ऑफ वन विकेट. स्पार्टन गांजीम उसगाव संघ या सामन्या दरम्यान आडव्या बॅटने फटका खेळला जातो. विदलग्न कार्पेटचा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू बहुधा ट्रॅव्हल करतोय. पहिले धाव मात्र वेगात गतीने कम्प्लीट केले गेले फलंदाज दीपक याच्या माध्यमातून आणि या एका धावेने सांघिक धावपलक मात्र परावर्तित झाले. 64 धाव्या धावपलकावर, 64 रन्स, लॉस ऑफ वन विकेट. गोलंदाजचा प्रणय सज्जोतो रॅटा. स्वतः सुंदर चेंडू शपलवून खेळण्याचा प्रयत्न अभिषेकचा, परंतु तो प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडूची होते पुन्हा एकदा समाप्ती आणि या निर्धाव चेंडूना सांघिक धावपलक मात्र स्थिरावलं गेलं. 64 रन्स, पाचवं षटक मार्गस्थ. गोलंदाजी मार्कवर प्रणय पाहायला मिळतोय. एका फलंदाजाला बाद केले प्रणय गोलंदाजाने आणि त्यानंतर मात्र भेदक आणि निशब्द करणारी गोलंदाजी मैदानात प्रणयाच्या माध्यमातून. स्वतः राईट आर्म राऊंड विकेट सज्जवतोय प्रणय नावाचा गोलंदाज. या सत्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस फलंदाज अभि. वारंवारचे दोन चेंडू निर्धाव निघतात आणि या निर्धाव चेंडूने मात्र 5 षटकांचा खेळतोय समाप्त. सांघिक धावपलक जर पाहायला गेलं तर 82 धावांचा पाठलाग करत असताना 64 धावा या धावपलकावर, 64 रन्स, लॉस ऑफ वन विकेट, 5 ओव्हर इन कम्प्लीट. विजयासाठी अजूनही 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 82 धावांचा पाठलाग आणि 5 षटकात 64 धावा. अजूनही विजयासाठी 6 बॉल आणि 18 रन्स टू विन. स्पार्टन गांजीम उसगाव या संघाला. तर या 18 धावापासून रोखावं लागेल महालक्ष्मी तिवरे संघाच्या गोलंदाजाला. 6 चेंडूंची जबाबदारी कोण त्या गोलंदाजाच्या खांद्यावर येते, कारण 6 चेंडू 18 धावा असं समीकरण या मैदानात पाहायला मिळतंय दोन्ही संघादरम्यान. सुंदर सामना, दर्जेदार खेळ दोन्ही संघाकडून पाहायला मिळाला आणि शेवटच्या क्षणी 6 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण या सामन्याचं मैदानात. 6 बॉल अँड 18 रन टू विन स्पार्टन गांजीम उसगाव. गोलंदाज पवन सज्ज होतो एक निर्णायक महत्वपूर्ण षटक घेऊन. 6वं षटक, 6 चेंडू आणि 18 धावा, 6 बॉल अँड 18 रन टू विन. समोर मात्र फलंदाज सज्ज होतोय दीपक नावाचा. गोलंदाजी मार्गवर पवन पाहायला मिळतोय 6वं षटक घेऊन आणि समोर मात्र फलंदाज लेफ्ट हँड फलंदाजचा दीपक एक विस्फोटक फलंदाज. स्वतः पहिला चेंडू फुलर लेनचा ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू डेप स्ट्राइकवरच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. पहिल्या प्रयत्नात सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण, एक वेगवान थ्रो पाहायला मिळाला गोलंदाजच्या माध्यम गोलंदाजाकडे आणि सिंगल मात्र दीपकाच्या माध्यमातून कम्प्लीट केली जाते. या सिंगल नंतर सांघिक धावपलक मात्र परावर्तित होते. धावपलकावर 65 धावा, 65 रन, लॉस ऑफ वन विकेट. या स्वतः समोर फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज अभिषेक सज्ज होतोय. एस मात्र लो फुल टच चेंडू मिस टायमिंग फटका डी बेस्ट ट्रॅकवरच्या दिशेने क्षेत्ररक्षक झेलखाली. कोणतीही चूक न करता यावेळेस मात्र एक सेफ हँड झेल पकडलं जातं आणि फलंदाज मात्र अभिषेक बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या गड्याची वर्णी या धावपलकावर आणि सांघिक धावपलक मात्र 65 रन 65 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात.
अजूनही विजयासाठी चार चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता, फोर बॉल अँड 70 रन टू विन. नवीन फलंदाज मैदानात पाऊले टाकतोय, नो स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होईल याही फलंदाजामध्ये क्षमता आहे येणाऱ्या चार चेंडूवर आक्रमकरित्या फलंदाजी करण्याची. विजयासाठी चार चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आणि सांघिक धावपलक मात्र स्थिरावलं गेलं 65 धावा या धावपलकावर. गोलंदाज पवन पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस चेंडू, मिस ड्रायव्हिंग फटका पुन्हा एकदा, यावेळेस मात्र डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. सुंदर पद्धतीचं जजमेंट, एक सेफ हँडल पकडलं जातोय आणि बॅक टू बॅक मात्र दोन फलंदाज पवेलियन मध्ये परततायत आणि सांघिक धावपलक मात्र स्थिरावलं गेलं 65 धावा 65 रन, लॉस ऑफ 3 विकेट. विजयासाठी अजूनही 3 चेंडू 17 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकाराची गरज. स्पार्टन गांजेम उजगाव या संघाला सुंदर गोलंदाजी, भेदक गोलंदाजी मैदानात आणि फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून जखडून ठेवणारी गोलंदाजी या 6व्या षटकात गोलंदाज पवन याच्या माध्यमातून मैदानात पाहायला मिळते. आतापर्यंत जे 3 चेंडू 2 गडी बाद केले आणि सांघिक धावपलकाला रोधक लावणारी गोलंदाजी या शेवटच्या एक निर्णायक षटकामध्ये मैदानात पाहायला मिळते. समोर लेफ्ट हँड फलंदाज सज्ज होतोय, या 17 सुंदर चेंडू स्विंग अँड मिस, फलंदाज मात्र निशब्द ठरतोय. निर्धाव चेंडूचे होते गणना आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावपलक मात्र स्थिरावलं गेलं 65 रन. अजूनही विजयासाठी 70 रन टू विन. फुल टॉस चेंडू स्वतःच्या फ्लो थ्रू मध्ये सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण, पहिला प्रयत्न वाटलं होतं झेल टिपलं गेलं परंतु शेवटच्या क्षणी झेल सुटलं गेलं आणि यावर मात्र सिंगल कंप्लीट केले गेले फलंदाजच्या माध्यमातून आणि या सिंगल नंतर सांघिक धावपलक परावर्तित झालंय धावपलकावर 66 रन 66 धावा या धावपलकावर. 82 रन्स चा पाठलाग करत होता स्पार्टन गांजे उजगाव संघ. एस मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू चौथे समाप्त आणि या निर्धाव चेंडूने मात्र या सामन्यात विजय संपादन करतोय महालक्ष्मी तिवरेम संघ. 82 धावांचा पाठलाग करायचा होता स्पार्टन गांजेम उजगाव संघाला परंतु प्रत्युत्तर दाखल भेदक निशब्द करणारी गोलंदाजी आणि फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी वर्चस्व गाजवत महालक्ष्मी तिवरेम संघ या सामन्यात मात्र विजय संपादन करतोय. दोन्ही संघाचं खूप खूप अभिनंदन, सुंदर पद्धतीचा आणि एक दर्जेदार खेळ दाखवला परंतु शेवटच्या क्षणी जो संघ विजय ठरला तो महालक्ष्मी तिवरेम संघ या सामन्या दरम्यान. सो कॅप्टन ऑफ महालक्ष्मी आणि कुलमाया कम्फर्ट टॉस, कॅप्टन कुलमाया आणि स्पार्ट सॉरी महालक्ष्मी टॉस हा घेऊचे आणि आताची मॅच झाली. मॅन ऑफ द मॅच वयता पवन ऑफ महालक्ष्मी. पवन प्लीज कमेंट केले की मॅन ऑफ द मॅच. आय रिक्वेस्ट मडगावचे उद्योजक दिनेश नायक आमच्या बरोबर आसा, त्यांना विनंती असा की पवनांक मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिवचो. श्री दिनेश नायक सर मडगावचे उद्योजक आमच्या मदीं आसा आणि पवनांक मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिता. आणि फुडली मॅच जाता कुलमाया आणि महालक्ष्मी यांच्या भितर, टॉस घेता आणि रोखडेच मॅचीक सुरुवात करता. सो दिनेश नायक सर तुमकां विनंती आसा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड पवनांक दिवचो. 30 रन काढल्या आणि 2 विकेटी सॉरी 32 रन 2 रन आणि 2 विकेटी बॅटिंगेन 32 रन काढल्या आणि हिणे एके ओव्हरीक 2 रन दिले आणि 2 विकेटी घेतल्या. सो पवन आणि दिनेश नायक सर हे त्यांना मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिता. त्याचबरोबर पानपरागच्या प्रेसिडेंट रत्नाकर प्रभू यांना विनंती असा की दिनेश नाईक सरांक आमची याद म्हणून त्यांना एक टोकन ऑफ लव दिवचो. रत्नाकर प्रभू पानपरागचे अध्यक्ष जावन असा प्रेसिडेंट, ते दिनेश नाईक यांना आमच्या तर्फे एक टोकन ऑफ लव दिता. आमची याद तुमच्याकडे उरची सर म्हणून तुमकां हे टोकन ऑफ लव. सो थँक्यू व्हेरी मच दिनेश नाईक सर, थँक्यू रत्नाकर प्रभू. परत आम्ही मॅचीकडे येतात आणि क्वार्टर फायनल सॉरी प्री क्वार्टर मॅच जाता कुलमया सर्वण कारापूर आणि महालक्ष्मी तिवरे यांच्या भीतर. सो बॅड लक स्पार्टन्स गांजे उजगाव, मॅच जाता ती महालक्ष्मी तिवरे आणि कुलमया यांच्या भीतर.